आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये जोरदार जुंपलेली आहे. धाराशिवच्या दौऱ्यावर आलेल्या रोहित पवारांनी तानाजी सावंतांवर जोरदार तोफ डागली होती. रोहित पवारांनी केलेली टीका तानाजी सावंतांच्या चांगलीच जिव्हारी देखील लागली होती. त्यामुळे तानाजी सावंत यांनी सुद्धा रोहित पवारांचा हिशेब चुकता केलेला आहे. त्यांना लोकांचं हित सोडून बऱ्याच इतर गोष्टीची आज आहे. आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री तानाजी सावंतांच्याच जिल्ह्यात जाऊन त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला बोल केला होता. एक व्यक्ती निवडून आले, त्यांची विचाराची पातळी किती हे लोक नक्कीच ठरवते. त्यांना लोकांचं हित सोडून बऱ्याच इतर गोष्टीची आज आहे आणि त्याच आमदारांना मंत्रीपद मिळालेलं आहे ते म्हणजे आणि त्यामुळे तानाजी सावंतांकडूनही तसाच पलटवार होणार हे अपेक्षितच होतं. भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये असताना तानाजी सावंतांनी खेकड्यांनी धरण फोडल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून खेकड्याला खूप खाज असते असा टोला नाव न घेता रोहित पवारांनी लगावला होता. हाफकिनच्या कथित वक्तव्यावरनं तानाजी सावंत ट्रोल झाले होते. त्यामुळे रोहित पवारांनी जर तानाजी सावंत कोरोनात मंत्री असते तर खरोखरच हाफकिनला बोलावण्याची वेळ आली असती अशी खिल्ली उडवली होती. आणि त्यामुळे तानाजी सावंत यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता रोहित पवारांची राजकीय उंचीच काढली आहे. आधी परवा कोणीतरी एक बारामतीचं पॅकेज त्या ठिकाणी आलं होतं. त्यांना आपल्या खात्याविषयी बघा, बाकीचं काय बघू नका. काका महाराष्ट्र तुम्हाला विकत घ्यायचा आहे का? कोणाविषयी आपण वक्तव्य करतो, आपली वय किती, आपण बोलतो किती तुमच्या ठिकाणी. आणि आज एकदा माझ्या पदाधिकाऱ्याने ऐकून घेतलंय, अशा पद्धतीची पुढच्या वेळेस जर भाषा करायचा प्रयत्न केला त्यास चोख उत्तर दिलं जाईल हे तानाजी सावंतचे कार्यकर्ते. रोहित पवार यांनी जर पुन्हा असं वक्तव्य केलं तर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असा इशारा तानाजी सावंतांनी दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्याच भाषेत उत्तर दिलंय. सर्वार्थाने जर आपण उंची मोजायचं म्हणलं, बौद्धिक पातळी जरी म्हणलं तरी ती रोहित पवारांची निश्चित उंच आहे. शारीरिक उंची जरी आपण मोजायची झाली तरी डॉक्टर साहेब तुमच्यापेक्षा रोहित पवारांची उंची ही निश्चितच जास्त आहे हे आपण लक्षात घ्या. कोणाच्या शरीरावरती, व्यंगावरती किंवा इतर बाबीवरती टीका करणं म्हणजे स्वतःचं अपयश झाकून ठेवण्यासारखं आहे हे तानाजीराव सावंतांनी लक्षात घ्यावं. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले असले तरी शरद पवार गटातले रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचा झेंडा अद्याप सोडलेला नाही आणि त्यामुळे राज्य सरकारमधले मंत्री आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूरवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केलेलं आहे.